नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो, कोविड मित्रांनो, 19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1, दोन चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. दोन चलातील रेषीय समीकरणे किंवा एकसामायिक समीकरणे कशा प्रकारे सोडविली जातात हे आपण मागील भागामध्ये अभ्यासलेलं आहे. चलाचा लोप करून म्हणजेच बाय एलिमिनेशन मेथड आपण एकसामायिक समीकरणे कशी सोडवायची हे अभ्यासलेले आहे. आज आपण एक सामायिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत. दोन चलातील रेषीय समीकरणे किंवा एक सामायिक समीकरणे जी आहे यांचा उपयोग दैनंदिन जीवनातील निगडीत गोष्टींची किंमत काढण्यासाठी केला जातो. या ठिकाणी आपल्याला शाब्दिक उदाहरणं दिलेली असतात आणि यांचं रूपांतर एक सामायिक समीकरणामध्ये गणिती भाषेत करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. त्यासाठी काही पायऱ्या आहेत किंवा काही टप्पे आहेत ते आपण लक्षात घेऊया. सगळ्यात पहिले एकसामायिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे सोडविताना लक्षात घ्यायच्या पायऱ्या. आता शाब्दिक उदाहरण आहे म्हणजे लक्षात ठेवा, शाब्दिक उदाहरण नेहमी काळजीपूर्वक वाचून समजून घ्या. शाब्दिक उदाहरणाचा अर्थ समजून घ्या, कारण या ठिकाणी दोन चलातील रेषीय समीकरणावरील जेव्हा शाब्दिक उदाहरण आपल्याला दिलेलं असते त्यावेळेला त्यामध्ये अटी असतात. त्या अटी नेमक्या कोणत्या वाक्यांमध्ये आहेत, कोणत्या विधानात आहेत ते लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असतं आणि म्हणून शाब्दिक उदाहरण पुन्हा पुन्हा 2 ते 3 वेळा वाचून समजून घ्या. दुसरी पायरी आहे, उदाहरणातील माहितीवरून राशींसाठी चले निश्चित करा. आता मी सांगितलं की 2 अटी दिलेल्या असणार, त्यानुसार आपल्याला चल वापरायची आहेत. 2 चलातील रेषीय समीकरण आपल्याला तयार करायची आहेत, तर कोणत्या माहितीसाठी कोणतं चल वापरायचं आहे हे लक्षात घ्या. एक्स आणि वाय ही चल आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला, उदाहरणार्थ ज्यावेळेला संख्याचं उदाहरण दिलेलं असेल तर संख्यांची उदाहरणं सोडविताना मोठी संख्या, लहान संख्या किंवा वयावरील उदाहरणं सोडविताना वडिलांचं वय, मुलाचं वय यासाठी नेमकं कोणतं चल वापरणार आहोत आणि कशा प्रकारे आपण तो अर्थ त्याचा घेणार आहोत यासाठी चल निश्चिती करणं अत्यंत आवश्यक असतं. चल निश्चिती झाल्यानंतर ती चले वापरून ज्या आपण अटी तयार समजून घेतलेल्या आहेत, अटी आपल्या तयार आपण केलेल्या आहेत, त्या 2 अटींवरून गणिती भाषेत ती चल वापरून ती विधानं आपल्याला लिहायची आहेत. म्हणजेच काय करायचं आहे, तर त्या 2 अटी आपल्याला समीकरणाच्या रूपात लिहायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला 2 समीकरणं मिळवायची आहेत. बघा, अर्ध काम आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. ही समीकरणं मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही समीकरणं आपण व्यवस्थित जर योग्य प्रकारे मिळवली तर पुढचं उदाहरण आपण सहज सोडवू शकतो. पुढची पायऱ्या ज्या आहेत त्या आपल्या समीकरणं सोडविण्याच्या आहेत. त्यामुळे ही समीकरणं तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे. पुढची पायरी आहे, योग्य पद्धतींचा उपयोग करून समीकरण सोडवा. समीकरण आपण सोडवणार आहोत, चलाचा लोप करून आपण समीकरण सोडवायची आहेत. समीकरण सोडविल्यानंतर आपल्याला या चलाच्या किमती मिळतील, म्हणजे समीकरणाच्या उकली मिळणार आहेत. उकल आपण मिळवणार आहोत. उकल मिळवल्यानंतर लक्षात घ्या, आता उकल मिळवली म्हणजे आपण एक्स आणि वाय या चलाच्या किमती काढल्या. या किमती काढल्यानंतर मिळालेल्या किमती समीकरणात ठेवून पडताळा घ्या. म्हणजेच आपण जी समीकरण तयार केलेली आहेत त्या समीकरणात त्या किमती ठेवून तुम्ही समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू
बरोबर येते आहे याचा पडताळा घ्या आणि शेवटची पायरी म्हणजे आलेलं जे उत्तर आहे एक्स आणि वाय ही आपण चल वापरलेली आहेत काही राशींसाठी आणि शाब्दिक उदाहरण आहे त्यामुळे उदाहरणाच्या भाषेमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि म्हणून जसं विचारलेलं असेल त्यानुसार उत्तर लिहा। तर या झाल्या शाब्दिक उदाहरण सोडविताना लक्ष्यमीकरण तयार करण्याचा महत्त्वाचा टप्पा आणि मग ही समीकरणं योग्य पद्धतीने सोडवून त्यांची उकल काढणं आलेलं उत्तर पडताळून पाहणं आणि अशा पद्धतीने शाब्दिक उदाहरणं सोडवणं अपेक्षित आहे। आता ही शाब्दिक उदाहरणे म्हणजेच विविध प्रकारच्या शाब्दिक उदाहरणांचा उपयोग कुठे कुठे केला जातो एकसामायिक समीकरणांचा ते आपण बघूया। वयांशी निगडित उदाहरणे यामध्ये असतात। वडिलांचं वय मुलाचं वय म्हणजे यानुसार आपल्याला शाब्दिक उदाहरण दिलं जातं आणि त्यावरून वय काढणं अपेक्षित असतं म्हणजे वयांशी निगडित उदाहरणे। त्यानंतर संख्यांशी निगडित उदाहरणे मी आता तुम्हाला सांगितलं मोठी संख्या लहान संख्या एकक स्थानची संख्या दशक स्थानची संख्या अशा प्रकारे संख्यांशी निगडित उदाहरणे या ठिकाणी दिलेली असतात। अपूर्णांकांवर आधारित उदाहरणं असतात अंश छेद या स्वरूपात काही आपल्याला अटी दिल्या जातात आणि त्यावरून आपण तो अपूर्णांक काढायला सांगितला जातो। आर्थिक व्यवहारांवर आधारित उदाहरणे असतात म्हणजेच नोटा असतील किंवा पगार असेल पगार वाढ अशा प्रकारे आर्थिक व्यवहारांवर आधारित उदाहरणे असतात। भौमितिक आकृत्यांच्या गुणधर्मावर आधारित उदाहरणे यामध्ये दिलेली असतात। काही गुणधर्म आहेत चौकोनाचे गुणधर्म त्रिकोणाचे गुणधर्म आणि त्यावर आधारित उदाहरणे दिलेली असतात आणि वेग वेळ अंतर यावर आधारित उदाहरणे यामध्ये दिलेली असतात। तर ही उदाहरणं कशा प्रकारे सोडविली जातात ते आता आपण बघणार आहोत। पहिल्या उदाहरणाकडे आपण येऊ। उदाहरण पहिले वाचन महत्त्वाचं आहे। उदाहरण वाचताना लक्षात घ्या कुठे आपल्याला अटी दिसतायत त्या लक्षात घ्या यासाठी उदाहरण नीट वाचणं व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे। बघा एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत। नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे। 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत। आता आपण उदाहरणाकडे पुन्हा एकदा बघूया। बघा 5 रुपयांच्या आणि 10 रुपयांच्या नोटा आहेत। आपल्याला या नोटा किती आहेत त्या त्यांची संख्या काढायची आहे। आता अटी कुठे कुठे आहेत बघूया आपण। बघा नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे तर 5 रुपयांच्या 10 रुपयांच्याच नोटा त्या पाकिटात आहेत। पहिली अट बघा आपल्याला मिळाली नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे ही झाली पहिली अट आपली। ओके आता दुसऱ्या अटीकडे येऊया बघूया कुठे दुसरी अट आहे। बघा 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे ही झाली दुसरी अट। मिळाली दोन विधानं म्हणजेच या दोन विधानांचं आपल्याला रूपांतर समीकरणात करायचं आहे। कळलं। आता शाब्दिक उदाहरण वाचलं आपण अटी समजून घेतल्या। पुढची पायरी चल वापरायची आहेत। अज्ञात राशींसाठी आपल्याला चल वापरायची आहेत। उदाहरणातील माहितीवरून चल ठरवायची आहेत। आता 5 रुपयाच्या व 10 रुपयांच्या नोटा आहेत म्हणजेच 5 रुपयांच्या नोटा आपण एक्स मानू 5 रुपयांच्या नोटांची संख्या एक्स मानू आणि 10 रुपयांच्या नोटांची संख्या काय मानायची आहे वाय मानू। मिळालं इथे आपल्याला। तर एक्स आणि वाय आपण ठरवलं
5 रुपयांच्या नोटांची संख्या x, 10 रुपयांच्या नोटांची संख्या y. झालं. आता पुढचं आता बघायचंय. पहिलं आपण काय म्हटलंय बघा, 5 रुपयांच्या नोटांची संख्या एक. समजा माझ्याकडे 5 रुपयाच्या 2 नोटा आहेत, बरोबर. म्हणजेच माझ्याकडे किती रुपये आहेत, 2 नोटा म्हणजे 10 रुपये. 10 रुपयांच्या माझ्याकडे 3 नोटा आहेत, म्हणजे किती रुपये आहेत माझ्याकडे, 30 रुपये. म्हणजेच माझ्या पाकिटात एकूण किती रुपये आहेत, 40 रुपये. लक्षात घ्या इथे बघा, 5 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे माझ्याकडे 10 रुपये, 10 रुपयांच्या 3 नोटा म्हणजे 30 रुपये, एकूण पाकिटात 40 रुपये. काय म्हटलंय, नोटांची एकूण किंमत 350 रुपये, म्हणजे एकूण 350 सगळे पाकिटात माझ्याकडे आहे. मग 5 रुपयांच्या 2 नोटा असतील तर 10 रुपये होत आहेत. मग माझ्याकडे किती नोटा आहेत, x नोटा आहेत. म्हणजेच 5 रुपयांच्या नोटांची किंमत किती झाली, रुपये 5x. बरोबर, गुणाकार केला की नाही आपण. त्याचबरोबर 10 रुपयांच्या नोटांची किंमत किती होईल, 10y. ओके, आता पहिल्या अटीवरून नोटांची एकूण किंमत 350, आपण इथे काय केलं, एकूण 40 रुपये, म्हणजे 10 अधिक 30. इथे आता ही विजातीय पद आहेत, अनलाईक टर्म्स आहेत. मग आपण काय लिहिणार आहोत, पहिल्या अटीनुसार 5x अधिक 10y बरोबर 350 हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. लक्षात. आता दुसऱ्या अटीकडे येऊया. आता दुसरी अट काय सांगितली आहे बघा, 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 आहे. आता 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे, एक्स, बरोबर. 10 रुपयांच्या नोटांची संख्या वाय, त्याच्या दुपटीपेक्षा, म्हणजेच एक्स बरोबर 2y 10ने कमी वजा 10. 10ने कमी आहे दुपटीपेक्षा, म्हणून एक्स बरोबर 2y वजा 10. आता आपण चल सगळी एका बाजूला घेऊया आणि स्थिर संख्या एका बाजूला ठेवू, आणि म्हणून आपल्याला मिळालं एक्स वजा 2y बरोबर -10. हे आपल्याला मिळालं समीकरण क्रमांक 2. मिळाली. आता समीकरण 1 आणि 2 मिळाल्यानंतर आता आपण समीकरण सोडवणार आहोत चलाचा लोप करून. समीकरणांचं निरीक्षण करा बघा, पहिल्या समीकरण x चा सहगुणक 5x, इथे 1, इथे 10y, इथे 2y. पण या ठिकाणी y हा सहगुणक बघा विरुद्ध संख्या आहे. मग आपण जर दुसऱ्या समीकरणाला 5ने गुणलं तर आपल्याला -10y मिळतील. म्हणून समीकरण 2ला 5ने गुणून काय मिळालं आपल्याला, 5x वजा 10y बरोबर -50, समीकरण क्रमांक 3. आता समीकरण 1 आणि 3 चा निरीक्षण करा, आपण 10y चा लोप करू शकतो. म्हणून समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची बेरीज करायची आहे आपल्याला. काय करायचे, समीकरण 1 आणि 3 यांची बेरीज करून. मग आता आपण बेरीज करण्यासाठी मांडूया पहिलं समीकरण, दुसरं समीकरण आणि यांची बेरीज. बेरीज करताना चिन्ह बदलायची आवश्यकता नाही. -10y, -10y याचा लोप होणार. 5x अधिक 5x 10x, 350 वजा 50 म्हणजे 300. 10x बरोबर 300, म्हणून x बरोबर 300/10. झालं. आता आपण किंमत काढणार आहोत, x बरोबर 300/10. या ठिकाणी या शून्याला हे शून्य गेलं, म्हणजेच आपल्याला मिळालं x बरोबर 30. आता ही आलेली किंमत एका समीकरणात घालून आपण y ची किंमत काढूया. x बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये घालून एक समीकरण लिहून घ्या, 5x अधिक 10y बरोबर 350. x ची किंमत 30, म्हणजेच 5 गुणिले 30
अधिक 10y बरोबर 350, 5 × 15 150 अधिक 10y बरोबर 350, 10y बरोबर 350 वजा 150, 10y बरोबर 200 आणि म्हणून y बरोबर 200/10. पुन्हा या शून्याला शून्य गेलं म्हणजे किती आले, y बरोबर आपले आले 20. x ची किंमत मिळाली 30 आणि y ची किंमत मिळाली 20. इथे घालून बघा, 30 ती पहिल्या समीकरणामध्ये 30 × 5 म्हणजे किती आले, 150 अधिक 10 × 20 किती आले, 100 बरोबर. 10 × 20 म्हणजे 200 आले. 200 × 150 बरोबर 350 आलं बाजू बरोबर दोन्ही, म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे, म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपल्याला उदाहरणाच्या भाषेत उत्तर लिहायचं आहे. आपल्याला विचारलंय 5 रुपयांच्या आणि 10 रुपयांच्या किती नोटा आहेत. मग एक्स ही 5 रुपयाची नोट, म्हणून 5 रुपयांच्या नोटांची संख्या 30 आणि 10 रुपयांच्या नोटांची संख्या 20. तर अशा प्रकारे शब्दामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ओके, पुढचं उदाहरण बघूया. एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा. आता दोन अटी ठरवा कुठे आहेत. पहिले, एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. हे झालं आपलं पहिली अट. आता बघा, सिंह आणि मोर थोडस विचार करा. एकूण संख्या 50, पुढचं वाचा, त्यांच्या पायांची एकूण संख्या 140, हे आपलं आहे दुसरी अट बरोबर. म्हणजेच आपल्याला दोन अटी मिळालेल्या कळल्यात कुठे आहे ती. पहिली अट आहे सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 150 आणि दुसरी अट पायांच्या त्यांच्या दोघांच्याही पायांच्या एकूण संख्या 140. आता इथे पायांची संख्या दिली आहे आणि इथे एकूण संख्या दिली आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाला एक डोकं, पण पायांची संख्या दिली आहे. सिंह हा प्राणी आहे, किती पाय आहेत, 4, आणि मोर हा पक्षी आहे, 2 पाय. आलं लक्षात. आता आपण चल ठरवूया. सिंहांची संख्या x मानू आणि मोरांची संख्या y मानू. झालं. आता पहिल्या अटीनुसार सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे बरोबर. म्हणजेच काय लिहिणार आपण, x अधिक y बरोबर 50. हे मिळालं समीकरण क्रमांक 1. आता सिंहाला 4 पाय आणि मोराला 2 पाय असतात बरोबर. आणि म्हणून दुसऱ्या अटीनुसार काय मिळणार आहे आपल्याला, सिंह म्हणजे काय आहे, x. मग त्याचे पाय काय होणार, 4x. तर मोर आहे y, म्हणून त्यांचे पाय होणार 2y बरोबर. आणि दुसऱ्या अटीनुसार 4x + 2y बरोबर 140. मिळालं. हे झालं समीकरण क्रमांक 2. आता समीकरण 1 ला 2 ने गुणून आपण y चल समान करून घेऊ. 2x + 2y बरोबर 100. हे मिळालं समीकरण क्रमांक 3. आता समीकरण 2 आणि 3 चा विचार करा. y चल समान आहे, पण चिन्ह समान आहेत, मग आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मग आपण काय करणार, समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. मग 2 मधून म्हटलंय म्हणजे 2 समीकरण पहिले लिहा. 4x + 2y बरोबर 140 वजा 2x + 2y बरोबर 100. वजाबाकी करताना आपण काय करतो, चिन्ह बदलतो, त्यामुळे हे होईल धनच ऋण, हे पण ऋण आणि या ठिकाणी हे पण ऋण. धन 2y ऋण 2y गेले. 4x + 2x = 2x आणि 140 - 100 म्हणजेच 40. 2x = 40 म्हणून x = 40/2 म्हणून x बरोबर किती आलं, 20.
मिळालं. आता एक्स ची किंमत मिळाली, ही किंमत आपण एका समीकरणात टाकू आणि वाय ची किंमत काढू. एक्स बरोबर 20 ही किंमत समीकरण एक मध्ये घालून पहिलं समीकरण लिहून घेऊ. एक्स अधिक वाय बरोबर 50, एक्स ची किंमत आहे 20, 20 अधिक वाय बरोबर 50, म्हणून वाय बरोबर 50 वजा 20, म्हणून वाय बरोबर 30. म्हणजेच आपल्याला मिळालं एक्स बरोबर 20 आणि वाय बरोबर 30. बघा, एक्स अधिक वाय बरोबर 50 सिंह आणि मोर, 20 अधिक 30 50 मिळतंय. येस, म्हणून सिंहाची संख्या 20 आणि मोरांची संख्या 30. बघा आता त्यांच्या पायांची संख्या किती आहे, 140. सिंहाला 4 पाय म्हणजेच 20 चोक 80 बरोबर, आणि मोरांची संख्या 30, 30 दुने 60 बरोबर 2 पाय, आणि 8 अधिक 6 14 आले 140 पाय. म्हणजेच आपण जे उत्तर काढलेलं आहे ते नंतर शेवटी सुद्धा त्या विधानावरून आपण त्याचा पडताळा घेऊ शकतो. ओके, एक अपूर्णांकांचं उदाहरण बघूया. बघा, एका अपूर्णांकाचा अंश व छेद यांची बेरीज अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने अधिक आहे. जर अंश व छेद यात प्रत्येकी 3 मिळविल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 2 + 3 होते, तर तो अपूर्णांक काढा. आता बघा, अपूर्णांकांचा अंश व छेद यांची बेरीज अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने अधिक आहे. ही झाली आपली पहिली अट. दुसरी अट, अंश आणि छेद यात प्रत्येकी 3 मिळविल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 2 + 3 होते, तर तो अपूर्णांक काढा. आता अंश आणि छेद आहे म्हणजेच काय करणार आहोत, अपूर्णांकाचा अंश x मानूया आणि छेद y मानू. ओके, आता अंश x आणि छेद y म्हणजेच तो अपूर्णांक काय झाला बरं, x अपॉन y. ओके, हा झाला आपला तो अपूर्णांक. आता पहिल्या अटीनुसार काय सांगितले बघा, अंश व छेद यांची बेरीज अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने अधिक आहे, म्हणजे अंश आणि छेद यांची बेरीज. मग पहिल्या अटीनुसार x अधिक y बरोबर अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश आहे x त्याची दुप्पट 2x, 4 ने अधिक आहे म्हणजे अधिक 4. म्हणजेच काय झालं, तर x अधिक y बरोबर 2x अधिक 4. आलं कळलं समीकरण पहिलं. बघा, लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा मी सांगते, इथे काय आहे, अंश x आणि छेद y. अंश आणि छेद यांची बेरीज म्हणजेच x अधिक y अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश आहे x त्याची दुप्पट 2x, 4 ने अधिक आहे. आता x चल आपण एका बाजूला घेऊ, म्हणून x अधिक 2y वजा 2x बरोबर 4. स्वरूप पदांची वजाबाकी करू, x वजा 2x म्हणजे वजा x अधिक y बरोबर 4. हे झालं आपलं समीकरण क्रमांक 1. मिळालं समीकरण 1. आता दुसऱ्या अटीकडे येऊया. अंश आणि छेद यात प्रत्येकी 3 मिळविल्यास, म्हणजेच याच्यामध्ये पण आपल्याला 3 मिळवावे लागतील आणि छेदामध्ये पण आपल्याला 3 मिळवावे लागतील. प्रत्येकी 3 मिळविल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 2 + 3 होते. म्हणजेच दुसऱ्या अटीनुसार आपल्याला मिळालं x अधिक 3 छेद y अधिक 3 बरोबर 2/3. x प्लस 3 अपॉन y प्लस 3 इक्वल टू 2/3. कळलं कसं मिळालं दुसरं समीकरण हे. आता समीकरण नाही मिळालं, आपण फक्त ही मांडणी केली. आता तिरकस गुणाकार करून घेऊ. 3 गुणिले x अधिक 3 हा गुणाकार करणार ना आपण, बरोबर 2 गुणिले y अधिक 3. आपण गुणाकार केला. आता 3x अधिक
तीन त्रिक नऊ, तीन एक अधिक नऊ बरोबर दोन वाय अधिक सहा, बरोबर आपण काय केले कंस सोडवून घेतले। आता चल एका बाजूला आणि स्थिरांक एका बाजूला घेऊ, तीन एक दोन वाय या बाजूला आले वजा दोन वाय बरोबर सहा, व नऊ त्या बाजूला गेले वजा नऊ, तीन एक वजा दोन वाय बरोबर ऋण तीन, हे झालं आपलं समीकरण क्रमांक दोन। मिळाली। आता पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरणाची तुलना करा। बघा एक्स वाय, मग आपण काय करणार आहोत या ठिकाणी, समीकरण एक ला दोन ने गुणून घेऊया आपण, वाय चल समान करूया, म्हणजेच ऋण दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर आठ, हे मिळालं समीकरण क्रमांक तीन। मिळालं। आता समीकरण दोन आणि तीनचं निरीक्षण करा, काय दिसतंय बघा, वाय चल समान आहे, विरुद्ध संख्या, या दोन समीकरणांची आपल्याला बेरीज करावी लागेल, बरोबर। मग समीकरण एक आणि तीन यांची बेरीज करून तीन एक्स वजा दोन वाय बरोबर ऋण तीन अधिक ऋण दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर आठ बेरीज करूया आपण। ऋण धन ऋण आणि धन यांचा लोप होणार वाय चलाचा, तीन एक्स वजा दोन एक्स एक्स आणि आठ वजा तीन पाच, म्हणजे एक्स बरोबर पाच, एक्स बरोबर पाच आपल्याला मिळालं। एक्स बरोबर पाच ही किंमत समीकरण एक मध्ये घालूया। समीकरण एक लिहून घेऊ, ऋण एक्स अधिक वाय बरोबर चार, ऋण पाच अधिक वाय बरोबर चार, वाय बरोबर चार ऋण पाच त्या बाजूला गेले धन पाच, म्हणून वाय बरोबर नऊ। एक्स ची किंमत मिळाली पाच, वाय ची किंमत मिळाली नऊ, एक्स बरोबर पाच वाय बरोबर नऊ, पण एक्स हा आपला काय आहे अंश आणि वाय हा आहे छेद। आता या ठिकाणी किंमत घालून बघा, नऊ ऋण एक्स म्हणजे ऋण पाच अधिक नऊ बरोबर चार, येत आहे आपल्याला, येस बरोबर आहे, म्हणजेच तो अपूर्णांक आपल्याला मिळाला पाच छेद नऊ। आता बघा काय सांगितलंय, अपूर्णांकाचा छेद, बरोबर, तर तो अपूर्णांक आपल्याला मिळाला पाच छेद नऊ। आता दिलेल्या ज्या अटी आहेत त्या अटी या अपूर्णांकाने सॅटिस्फाय होतात का हे तुम्ही चेक करून बघू शकता। तर अशा प्रकारे आपण ही समीकरण सोडवू शकतो। या ठिकाणी तो अपूर्णांक आपल्याला विचारलेला आहे। पुढचं उदाहरण बघूया। संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो, दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते, जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला व 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम काढा। एक लक्षात घ्या, थोडंसं आपल्याला जे प्रश्नामध्ये विचारलेलं असतं त्यावरून क्लू मिळतो की आपल्याला कशासाठी कोणती चल वापरायची आहे किंवा चल कशी वापरायची आहे। सुरुवातीचा पगार आणि वार्षिक वाढीची रक्कम काढायची आहे, म्हणजेच हे एक काढायचं आहे सुरुवातीचा पगार आणि दुसरं आहे वार्षिक वाढीची रक्कम, म्हणजेच दोन आपल्याला कळत आहे दोन गोष्टी, एक्स आणि वाय, बरोबर। मग आपण संजयचा मासिक पगार एक्स मानू आणि दरवर्षी त्याच्या पगारामध्ये होणारी वाढ वाय मानूया, म्हणजे वार्षिक वाढ जी आहे इन्क्रीमेंट ती मानली वाय। इथे कळलं एवढं। आता अटी ठरवायच्यात आपल्याला, काय सांगितलंय, त्याला मासिक पगार मिळतोय, दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते। बघा, जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला, ही पहिली अट, चार वर्षांनी मासिक पगार 4,500 आणि दुसरी अट 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 झाला, कळली। आता मासिक पगार त्याचा एक्स आहे, दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित वाढ होते,
होणारी वाढ आपण वाय मानली आहे, तर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार किती झाला, 4,500 रुपये. मग त्याचा मासिक पगार आहे एक्स, मग 4 वर्षात होणारी वाढ म्हणजे काय होणार आहे, 4 वाय रुपये. बरोबर, 4 वर्षात होणारी वाढ 4 वाय रुपये. मग 4 वर्षांनी त्याचा पगार पहिल्या अटीनुसार 4 वर्षांनी त्याचा पगार 4,500 रुपये झाला, म्हणून 4 वर्षांनी त्याचा पगार बरोबर एक्स अधिक 4 वाय बरोबर 4,500. हे मिळालं समीकरण क्रमांक ए. बरोबर, 4 वर्षानंतर मासिक वाढ त्याला वार्षिक वाढ मिळून. आता दुसऱ्या अटीकडे येऊया. दरवर्षी होणारी वाढ वाय आहे, म्हणजे 10 वर्षात होणारी वाढ किती होणार आहे, 10 वाय रुपये. 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला, म्हणजेच दुसऱ्या अटीनुसार आपल्याला काय मिळणार, 10 वर्षांनी त्याचा पगार काय झाला, एक्स अधिक 10 वाय बरोबर 5,400 रुपये. हे झालं समीकरण क्रमांक 2. बघा, समीकरणाचं निरीक्षण करा, एक्स हे चल समान दिसते आपल्याला, त्याचे सहगुणक पण समान आहेत, चिन्ह मात्र समान आहेत, म्हणून आपल्याला वजाबाकी करावं लागेल. बरोबर, मग आपण लिहू समीकरण एक्स अधिक 4 वाय बरोबर 4,500, हे समीकरण क्रमांक 1, आणि एक्स अधिक 10 वाय बरोबर 5,400 समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 मधून किंवा 2 मधून आपण 1 वजा करू, 2 मधून 1 वजा करूया, म्हणजे आपल्याला ऋण चिन्ह मिळणार नाही. मग आपण 2 समीकरण पहिले वरती लिहिलं वजा एक्स अधिक 4 वाय बरोबर 4,500. वजाबाकी करताना आपण चिन्ह बदलणार आहोत, हे आहे धन ते होईल ऋण, हे पण ऋण आणि हे पण ऋण, म्हणजेच एक्स एक्स लोप, 10 वाय वजा 4 वाय 6 वाय, 5,400 वजा 4,500 म्हणजे किती आले, 900. 6 वाय बरोबर 900, म्हणून वाय बरोबर 900/6, भाग लावा, 6 एके 6, 6 एके 6, 6 5 30 आणि 0, म्हणजेच वाय बरोबर किती आले, 150. आता ही किंमत आपण एका समीकरणात घालू, समीकरण 1 मध्ये घालूया. एक समीकरण आहे एक्स अधिक 4 वाय बरोबर 4,500, म्हणून एक्स अधिक 4 × 150 बरोबर 4,500. 4 × 150 किती आले, एक्स अधिक 600 बरोबर 4,500. एक्स बरोबर 4,500 वजा 600, म्हणून एक्स बरोबर आलं 3,900. बरोबर, आता बघा, पहिलं समीकरण एक्स अधिक 4 वाय बरोबर 4,500, एक्स म्हणजे 3,900. बरोबर, 3,900 अधिक 4 वाय, 4 × y ची किंमत 150 म्हणजे 600, 3,900 अधिक 600 किती आले, 4,500 मिळालं आपल्याला. बरोबर, आता म्हणजेच आणि 10 ची ही पण तुम्ही करून बघा, बरोबर आहे का, म्हणजेच त्याचा मासिक पगार आहे 3,900, कारण एक्स आपण मानलाय मासिक पगार, आणि त्याची वार्षिक वाढ किती आहे, 150 रुपये. तर अशा प्रकारे आर्थिक व्यवहारावर आधारित उदाहरणं ही अशी असतात, आणि त्यावरून आपण ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या मांडून विचारलेल्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाब्दिक उदाहरण सोडवताना दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करणे, आणि हे समीकरण तयार झाल्यानंतर समीकरण सोडवून उत्तर काढणं आणि त्याचा पडताळा घेणं. फक्त उदाहरण कमीत कमी 2 ते 3 वेळा वाचा, दिलेल्या गोष्टी आणि अटी कोणत्या आहेत हे समजून घेऊन त्यानुसार मांडणी करा. ओके, या ठिकाणी ही 2 उदाहरणं दिलेली आहेत. पुढील एकसामायिक समीकरणे सोडवा. एक आहे संख्येशी निगडित समीकरण आहे, आणि एक आहे त्रिकोणाच्या गुणधर्मावर आधारित उदाहरण.
अशा प्रकारे या उदाहरणांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि ही उदाहरणे सोडवा. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी रहा, सुरक्षित रहा.